छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीत पैसे वाटपाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. देवळाई तांडा परिसरातील व्हिडिओ असल्याची चर्चा आहे. थेट पैसे वाटप होत असल्याचं व्हिडिओतून दिसतंय. संजय शिरसाट यांच्याकडून पैसे वाटप केले जात असल्याचा अंबादास दानवेंनी आरोप केला. संभाजीनगरमध्ये कॅश फॉर वोटचा एक प्रकार उघडकीस आलाय. पश्चिम मतदारसंघात मुस्लिम मतदारांना 1000 देण्याचं आमिष दाखवलं जात होतं. मतदारांना पैसे देऊन त्यांच्या बोटाला शाई लावली जात होती आणि त्यांचं मतदार कार्ड घेतलं जात होतं. या प्रकरणी पोलिसांनी संशयित व्यक्तीला अटक केली आहे. निवडणूक आयोगानं शिवसेनेला नोटीस बजावली आहे. खासगी वाहिन्यांच्या मालिकेत प्रचार केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेला नोटीस दिली आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्या तक्रारीनंतर नोटीस बजावली आहे. दरम्यान 24 तासात उत्तर देण्याचे निर्देशही देण्यात आले. बारामतीमध्ये श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन केलंय. श्रीनिवास पवार युगेंद्र पवारांचे वडील आहेत. तक्रारीनंतर तपास केला मात्र त्या ठिकाणी काही आढळून आलं नाहीये अशी माहिती समोर येते. अकोल्यात कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वाटप करण्यात आलं मात्र पश्चिम मतदारसंघाच्या मतदान केंद्राला कुलूप होतं आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना मतदान केंद्र उघडण्याची वाट पाहावी लागली. गुरुनानक विद्यालय हे मतदान केंद्र निवडणूक विभागाच्या ताब्यात न दिल्यानं गोंधळ उडाला होता. लातूरमधील 6 विधानसभा मतदारसंघात साहित्य वाटपाला सुरुवात झाली. कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन आणि इतर साहित्याचं वाटप करण्यात येत आहे. लातूरमध्ये 2043 मतदान केंद्र आहेत. त्यासाठी 6429 अधिकारी तर 12885 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मावळ विधानसभा मतदारसंघात उद्याच्या मतदानाची तयारी सुरू आहे. नूतन विद्यालयात सर्व कर्मचाऱ्यांना एकत्रित करून त्यांना सर्व निवडणूक साहित्य वाटप करण्यात आलंय. पोलिसांच्या बंदोबस्तात निवडणूक साहित्य रवाना करण्यात आलं. मावळ विधानसभा निवडणुकीसाठी 402 मतदान केंद्र तयार करण्यात आलं. जळगाव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झालंय. शहरातील एमजे कॉलेजच्या मैदानावर ईव्हीएमचं वाटप सुरू झालंय. प्रत्येक तालुक्यात ही प्रक्रिया राबवली जाते. जळगाव जिल्ह्यात 3683 मतदान केंद्र आहे. त्या ठिकाणी 5000 अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसंच 3000 अधिक होमगार्ड या निवडणुकीत कर्तव्य बजावणार आहे. अहिल्यानगरमध्ये मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर पोहोचवण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली. तसंच निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी 4000 पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला. अमरावतीत विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले. जिल्ह्यातील प्रत्येक SDO कार्यालयातून मतदान साहित्याचं वाटप करण्यात आलं. या प्रक्रियेत 2708 कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत तर कायदा आणि सुव्यवस्थेसाठी 1917 पोलीस कर्मचारी तैनात आहेत. भंडाऱ्यात विधानसभा निवडणुकीसाठी 134 SC बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसमधून निवडणूक साहित्य मतदान केंद्रावर नेण्यात येणार आहे. निवडणूक विभागाच्या मागणीनुसार ही व्यवस्था करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यात मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले. मतदान प्रक्रियेसाठी लागणारं साहित्य मतदान केंद्रावर पोहोचवण्यासाठी जवळपास 119 SC बस आणि खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली. जिल्ह्यात 3 मतदारसंघासाठी 4400 कर्मचारी नेमण्यात आले. गोंदिया जिल्ह्यात 1285 मतदान केंद्रात ईव्हीएम मशीन नेण्याकरिता अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. सकाळपासून मतदान साहित्य ईव्हीएम VVPAT तसंच इतर मतदान साहित्याचं वाटप सुरू झालं. जिल्ह्यात 11,25,100 इतकी मतदारांची संख्या आहे. पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील साहित्य वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून कर्मचाऱ्यांना ईव्हीएम वाटप आणि इतर साहित्याचं वाटप करण्यात आलं. पिंपरी चिंचवड शहरात 1454 मतदान केंद्र असून त्यांचं साहित्य वाटप सुरू आहे. साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा क्षेत्रात उद्या मतदान प्रक्रिया पार पडेल. यासाठी मतदान पथकं केंद्रावर रवाना झाली आहेत. 2000 मतदान केंद्रासाठी जवळपास 14000 कर्मचारी आणि सुरक्षा बंदोबस्त तैनात केला जातोय. बुलढाणा जिल्ह्यात उद्या 7 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. आज त्याची पूर्वतयारी सुरू झाली आहे. मतदानासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे. पुण्यात मतदान साहित्याचं वाटप सुरू झाले. ईव्हीएम आणि VVPAT मशीन प्रत्येक मतदान केंद्रावर रवाना झाली आहे. साहित्य स्वीकृतीसाठी प्रत्येक केंद्रावर वेगळे विभाग करण्यात आले. पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच इथं हे साहित्य वाटप होत आहे. विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी निवडणूक विभागाकडून आवश्यक ती सर्व काळजी घेतली जाते. रायगड जिल्ह्यात सुमारे 16000 कर्मचारी नियुक्त करण्यात आले. आज हे सर्व कर्मचारी नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर रवाना झाले. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वाटप करण्यात आले. ईव्हीएम VVPATसह इतर साहित्याचं वाटप झाले. साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा वाशिम आणि रिसोड विधानसभा मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले. जिल्ह्यातील एकूण 3 मतदारसंघासाठी 1100 मतदान केंद्र आहे, तर कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस विभागानं 100 अधिकाऱ्यांसह 1400 पोलीस कर्मचारी आणि 1000 होमगार्ड तैनात केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्यात. सोलापूर जिल्ह्यातील एकूण 38,48,879 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात एकूण 18,020 निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.